Priti, you can start. All right. मी स्क्रीन शेयर करते. सगळ्यांना आता स्क्रीन दिसते ना? हो, दिसते स्क्रीन. All right. Okay. नमस्कार एवरीवन. मी प्रीती पाटील आहे. मी कॉर्पोरेट ट्रेनर आहे आणि मी साऊंड थेरपिस्ट आहे जुपिटर हॉस्पिटलमध्ये. तर जुपिटर हॉस्पिटलमध्ये आहे मी, पण मी तशी डॉक्टर नाही आहे डिग्री वाईज. पण बिकॉज आम्ही थेरपी देतो त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच ह्याच्यामध्ये अभ्यास केला आणि मी सर्टिफाईड पर्सनल काउन्सिलर पण आहे. तर मग काउन्सिलिंग करून त्याप्रमाणे ज्या माणसाला जशी गरज आहे तशी आम्ही साऊंड थेरपी देतो. तर त्याच्यामध्ये मला हे असं ऑब्झर्व झालं की हॉर्मोनल बॅलन्स हा एक मोठ्या प्रमाणात इश्यू आहे आणि स्पेशली बायकांमध्ये आहे, पण काही अंशी माणसांमध्ये पण आहे. तर आज आपण हॉर्मोनल बॅलन्स विषयी बघणार आहे. इट विल बी मोर लाईक मी तुम्हाला काही पॉइंटर्स सांगेन. इट विल नॉट बी व्हेरी सायंटिफिक. आपण एकदम सायंटिफिक नाही जाणार आणि ऑफकोर्स त्याचे सोल्युशन पाहणार. हॉर्मोनल बॅलन्स फॉर एव्हरी वन. तर आता बेसिकली इफ यू सी एकदम ज्यांनी समजा हे युनिवर्स क्रिएट केलं असेल त्याच्याप्रमाणे इफ यू सी मॅन अँड वुमेन हे सगळे सेम आहे. आपला डीएनए पण कितीतरी सेम आहे, फक्त थोडेसे अवयव इकडे तिकडे आहेत, थोडेसे अवयव ह्याच्याकडे, थोडेसे अवयव त्याच्याकडे. सो अदरवाईज वी आर ऑल सेम. तर जेव्हा आपण ह्या अर्थवर आलो आहोत एखादा रोल प्ले करायला, दॅट रोल कुड बी ऑफ अ मॅन ऑर दॅट रोल कुड बी ऑफ अ वुमेन. आता त्या त्याप्रमाणे आपल्याला ते हॉर्मोन्स मिळाले आहेत आणि त्या आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते वेगवेगळे हॉर्मोन्स वेगवेगळे फंक्शन्स आणि वेगवेगळे रोल्स प्ले करतात. आता ते आपण डिटेलमध्ये बघूया. व्हॉट आर हॉर्मोन्स? द हॉर्मोन्स आर स्पेशल केमिकल मेसेंजर्स इन द बॉडी दॅट आर क्रिएटेड इन द एंडोक्राइन ग्लँड्स. A healthy woman is one whose hormones are balanced. So hormones major functions tashe bharpur ahet. Aplya endocrine system madhe bharpur sare glands ahet ani bharpur sare hormones secrete hotat. Tashi ta list khup mothi ahe, pan apan ithe fakt main hormones as baghuya. Tyat pan baikan madhe he hormones che changes jaasti hotat. माणसामध्ये ना प्रॅक्टिकली एकच हॉर्मोन आहे जे बऱ्यापैकी सगळं काही करतं. बाकी बायकांमध्ये बरेच हॉर्मोन्स वरखाली होतात आणि ते तर लिटरली महिन्याला वरखाली होतात. तर अ लेडीज बॉडी, आता ऑन अन ॲव्हरेज, आय होप एव्हरीबडी इज मॅच्युअर, तर आपण डिटेलमध्ये जाऊया. तर ऑन अन ॲव्हरेज एक मुलगी असते तिचे प्युबर्टीचा टाइम येतो 12 वर्षाच्या आसपास, तेव्हापासून हॉर्मोन्स चेंज व्हायला सुरू होते. बेसिकली नेचर वाईज बॉडी बाईची इज प्रिपेअर्ड टू बेअर चिल्ड्रन, स्टार्ट्स प्रिपेअरिंग टू बेअर चिल्ड्रन. आता ती मोठी झाल्यावर ऍक्च्युली बाळाला जन्म देते की नाही, दॅट इज हर विश, that is her choice. पण प्रकृती प्रमाणे बॉडी स्टार्ट प्रिपेरिंग इन दॅट वे आणि तसे तसे हॉर्मोनल चेंजेस होतात. मग त्या पर्टिक्युलर टाइमला तुम्ही बघणार ना तर मुलं जरा वेगळी वागतात किंवा त्यांना समजत नाही किंवा अशी एकल कधी कधी एकलकोंडी होतात, कधी कधी ते कन्फ्युजन मध्ये येतात. भरपूर सारे स्टोरीज प्युबर्टी पासून सुरू होतात. मुलांचं थोडस नंतर सुरू होत, मुलींचं थोडं आता होत, आधी होत. आणि पहिले आता कसं झालंय, आता खूप केमिकल्स आणि पॅकेज्ड प्रॉडक्ट आणि खूप प्रिझर्वेटिव्ह आणि सगळं असतं, त्याच्यामुळे मुलींचं प्युबर्टी आता पहिल्यापेक्षा अजून लवकर येत. त्यातल्या त्यात मे बी नॉनव्हेज जर खात असले तर
हीट वाढते आणि बॉडीमध्ये चेंजेस अजून होतात. त्या मानाने आता प्युबर्टी लवकर यायला लागली आहे मुलींची. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स किंवा ते पाहिलं तर आता जरा लवकर येत, तर त्याच्यामुळे हॉर्मोनल चेंजेस त्यांना लवकर बघायला मिळतात मुलींना. अँड बॉडी स्टार्ट्स प्रिपेअरिंग फॉर प्रेग्नन्सी. आणि दर महिन्याची सायकल सुरू होते. सुरुवातीला ती सायकल सेट व्हायला जवळजवळ वर्ष दीड वर्ष पण लागतं. सायकल सेट व्हायला म्हणजे सायकल मून सायकल प्रमाणे असते. आपला मूनची सायकल आहे 28.5 दिवस. अप्रॉक्सिमेटली त्या टाइमची सायकल असते. आणि ती सायकल जितकी रेग्युलर तितकी द बाई ऑर द गर्ल इज हेल्दी. हॉर्मोन्स प्ले अ लॉट ऑफ रोल. हॉर्मोन्स मुळे मूड स्विंग्स होतात, स्ट्रेस येतं, डायजेशन रिलेटेड इश्यूज येतात, भरपूर काय काय होतं. तर हे सगळं कंट्रोल हॉर्मोन्सच्या हातात आहे. तर मग जितक्या लवकर जितक्या मुली हेल्दी आणि जितकी त्यांची सायकल इज प्रॉपर तितक्या त्यांना लाईफ विल बी मच मोर स्मूदर. आणि पुढे पण लाईफ मध्ये व्हेन इट कम्स टू रिलेशनशिप प्रेग्नन्सी एव्हरीथिंग विल बी स्मूथ. तर अ हेल्दी वुमेन इज अ वन हूज हॉर्मोन्स आर बॅलन्स्ड. ऑफकोर्स सेम गोज विथ अ मॅन ऑल्सो. तर आता हॉर्मोन्स मॅल फंक्शनिंग कॅन ऑकर इन टू पॉसिबल वेज. आयदर द सिक्रेशन इज मोर when hormone producing gland starts secreting excess of hormones teva ek hormone imbalance asto ani jeva lesser number hota teva ek vegla imbalance asto. he don prakarche hormonal imbalances bagayla miltat. the hormones che function kay to hormones che gland specific hormones ait ani hormone specific they help regulate some or the other function in the body. the metabolism and appetite. jasa thyroid gland hai the metabolism ani appetite karta. insulin also plays some role in this. tar metabolism is what you eat and how it gets digested, how fast it gets digested. te sagla hormones regulate karta. heart rate. हार्ट रेट म्हणजे कॉर्टिसॉल वाढला, स्ट्रेस वाढलं की हार्टवरती त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे हार्ट रेट इज ऑल्सो रिलेटेड टू हॉर्मोन्स. मग स्लीप सायकल्स, कशी झोप लागते, किती झोप लागते, दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू सम ऑर द अदर हॉर्मोन्स. रिप्रोडक्टिव्ह सायकल्स आणि सेक्शुअल फंक्शन, दिस तो वी आर अवेअर ऑफ. जसे हॉर्मोन्स वर खाली होतात तशा आपल्या इच्छा वर खाली होतात आणि तसे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सायकल पण गव्हर्न होते. आता जसं आपण जस्ट डिस्कस केलं, आता ज्या बाईचं मंथली सायकल इज व्हेरी प्रॉपर, तिला युजली प्रेग्नन्सी पण व्यवस्थित होते, प्रेग्नन्सी स्मूथ जाते, चाइल्ड बर्थ पण स्मूथ होतं आणि ऑब्विसली बिकॉज ऑफ दॅट चाइल्ड पण हेल्दी जन्माला. जनरल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ग्रोथ हॉर्मोन्स असतात आपल्याला. अँड दिस इज वन स्टोरी बिकॉज ग्रोथ हॉर्मोन्स देऊन ॲनिमल्सला जबरदस्ती फटाफट मोठं करतात. आणि सच ॲनिमल्स इफ वी कन्झ्युम देन वी आर इनडायरेक्टली टेकिंग दोज हॉर्मोन्स ऑल्सो. पण अदरवाईज ऑल्सो अवर बॉडी इज गव्हर्न बाय ग्रोथ हॉर्मोन्स. आणि मूड आणि स्ट्रेस लेवल्स, कॉर्टिसॉल आहे, मूड वर खाली होते, एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन वर खाली होतं, तसं मूड पण वर खाली होतं. आणि बॉडी टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर पण मेंटेन करणं हॉर्मोन्सच्या हातामध्ये. सो लॉट ऑफ थिंग्स आर इन द हँड्स ऑफ हॉर्मोन्स. तर हॉर्मोन्स काय काय करतं, तर हॉर्मोन्स अनएक्सप्लेन्ड वेट गेन, वेट लॉस, ड्राय स्किन, स्लीप डिसऑर्डर्स, हे सगळे इश्यूज, आय गेस दी हेडिंग इज रॉंग ॲक्च्युली. सो हे सगळे इश्यूज येतात हॉर्मोन्समुळे. वीक बोन्स, ब्रिटल, आता टेस्टोस्टेरॉन जर कमी असलं तर वीक बोन्स होतात, फूड क्रेविंग्स वाढतं, फॉगी थिंकिंग होतं, इन्सुलिनचे प्रॉब्लेम्स असले तर शुगर कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम येतो, इरिटेबिलिटी, एन्झायटी वाढते, अनएक्सप्लेन्ड अँड लॉंग टर्म फटीग.
आणि ऑब्विसली इन्सुलिन मुळे मग तहान वाढते, बाकी हेडेक्स होतात, ब्लोटिंग होतं, डिप्रेशन येतात, मोर देन युजुअल यू फील लाईक गोइंग टू द बाथरूम, मग रिड्यूस्ड सेक्स ड्राईव्ह, वेजायनल ड्रायनेस, थिनिंग ब्रिटल हेअर, ब्रेस्ट टेंडरनेस एस्पेशली ड्युरिंग मेनोपॉज, हे असे सगळे प्रॉब्लेम्स हॉर्मोन्समुळे होतात, भरपूर होतात. आणि बायकांना मेनोपॉज होतो तसं संशोधनामध्ये आता असंही समजलंय की इवन माणसं गो थ्रू समथिंग कॉल्ड ॲज अँड्रोपॉज. आता मेनोपॉजच्या वेळेला काय होतं, जसं प्युबर्टीच्या टाईमला भरपूर सारे हॉर्मोनल चेंजेस होतात, तसे मेनोपॉजच्या टाईमला नेचर इज कॉन्ट्रॅक्टिंग. जेव्हा प्युबर्टी असते नेचर इज ओपनिंग अप, द लेडी इज गेट, यू कॅन से द लेडी इज फ्लावरिंग, शी इज गेटिंग रेडी टू स्टार्ट अ फॅमिली समटाईम इन द फ्युचर. आणि मेनोपॉजच्या वेळेला इट इज कॉन्ट्रॅक्शन, सो एव्हरीथिंग इन द बॉडी इज कॉन्ट्रॅक्टिंग. आणि त्यावेळेला परत मूड स्विंग्स आणि भरपूर सारे इश्यूज बायकांना सुरू होतात. आता वॉट आय हॅव ऑब्झर्व्ड इज जेव्हा मेनोपॉज असतो त्याच्या आसपास मुलं मोठी झालेली असतात, म्हणजे ॲटलीस्ट टीनेजर्स असतात, अजून जो हजबंड असतो घरामध्ये त्याचं पण मिडल एज आलेलं असतं, त्यांचं पण मिडल एज आलेलं असतं, आणि ही इज ऑल्सो लाईकली टू गो थ्रू एंडोपॉज. त्याच्यामुळे मेनोपॉजच्या वेळेला द चिल्ड्रन आर गोईंग इन वन डायरेक्शन, चिल्ड्रन पण आत्ता आत्ता मोठी झालेली असतात, टीनेजर्स झालेली असतात, दे डोंट अंडरस्टँड द मदर. परत माणसं पण अँड्रोपॉज थ्रू जात असले तर दे डोंट अंडरस्टँड द मदर. आणि बाई स्वतः मेनोपॉज मधून जाते आहे, त्याच्यामुळे भरपूर हॉर्मोनल चेंजेस होतात, मग खूपदा आपल्याला स्वतःला समजत नाही की काय चाललंय. आता माझ्या आईला जेव्हा मेनोपॉज झालं होतं तेव्हा आय रिमेंबर भरपूर, म्हणजे थोडे दिवस झाला पण भरपूर त्रास झाला, तर ती खूप पडून राहायची. अँड नॉट एव्हरीबडी अंडरस्टँड्स दिस की अशी प्रोसेस चालू आहे, कॉन्ट्रॅक्शन चालू आहे, देर आर लॉट ऑफ चेंजेस हॅपनिंग, सो एव्हरीबडी इन द फॅमिली हॅज टू कोऑपरेट. आणि ह्याच वेळेला सगळेजण आपापल्या डायरेक्शनला जायला लागतात. मग होतं काय, खूपदा असं ऑब्झर्व होतं की बायका मग दे हॅव टू वेंट इट आउट, मग इमोशनल होतात आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की माझ्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही आहे, मग इमोशनल इश्यूज खूप सारे सुरू होतात. ये हा टाइम मग अगेन बिकम्स इम्पॉर्टंट. प्युबर्टी एक टाइम असते, एक प्रेग्नन्सी टाइम असतो, आणि एक मेनोपॉज असा टाइम असतो जेव्हा मेजर हॉर्मोनल चेंजेस होतात. माणसांच्या बाबतीत तर प्युबर्टी सोबत टेस्टोस्टेरॉन लेवल वाढतं, आणि टेस्टोस्टेरॉन लेवल प्युबर्टीच्या वेळेला खूपच जास्ती वाढतं, म्हणजे इट रिअली एक्सपोनेन्शियली इन्क्रीजेस. आणि इफ दॅट एनर्जी गेट्स द राईट डायरेक्शन मग खूप काही करता येतं. जसे आपण आपले खूप सारे ऑटोबायोग्राफीज किंवा बायोग्राफीज वाचले ना माणसांचे, तर मोस्ट ऑफ द लोकांनी जे काही मेजर थिंग्स केले आहेत, जसे शिवाजी महाराज आहेत किंवा बाकी सगळे जे आहेत, त्यांनी हे सगळं फार यंग असताना केलंय. जेव्हा यंग बॉडी असते तेव्हा टेस्टोस्टेरॉन लेवल हाय असतं, आणि तेव्हा हे मी करतो, हे मी करून दाखवतो अशी जी जिद्द असते ती एकदम हाय असते. त्यावेळेला मुलांचं ते युटिलाइज केलं पाहिजे. आणि आपल्याकडे होतं हे की त्याच वेळेला मुलं जनरली 9वी 10वी अशी परीक्षा देत असतात, त्याच्यामुळे एंटायर त्यांचं सगळं लक्ष परीक्षेमध्ये असतं. ऑफकोर्स परीक्षा इज इम्पॉर्टंट, पण ह्यावेळेला वी हॅव टू ऍक्च्युली टॅप इन दॅट एनर्जी अँड युटिलाइज दॅट एनर्जी, कारण टेस्टोस्टेरॉन लेवल लिटरली 4-4 पट हाय शूट होऊन जातो. सो त्या त्या वेळेला त्या त्या हॉर्मोन्सचा जर वापर केला, सो मॅक्झिमम वाव किंवा मॅक्झिमम एक्सपोजर मुलांना त्यावेळेला दिलं, अँड इफ यू आर अराउंड विथ देम ॲट दॅट टाइम ॲज अ सपोर्ट सिस्टम, ॲज अ फ्रेंड, मग मुलं वंडरफुल थिंग्स करतात आयुष्यामध्ये. हे बऱ्यापैकी ह्या लोकांनी रिसर्च केलाय, फाइंड आउट केलंय की लोकांनी कधी कधी काय काय केलेलं आहे. मोस्ट ऑफ दीज पीपल हू हॅव
अचीव्ड फीट्स इन देअर लाईफ 30-25 याच्या आधीच त्यांनी मेजर काम केलेली आहे. सो हे सगळं होऊ शकतं मोर ऑर लेस ऍक्च्युली वुमेनमध्ये जास्ती आणि सम केसेसमध्ये माणसांमध्ये. आता आपण बघूया विच आर दीज हॉर्मोन्स. तर हॉर्मोन्स मध्ये थायरॉइड एक हॉर्मोन आहे. सो विल नॉट गो इन टू वेअर बॉडी पार्ट मध्ये कुठे आहे अँड ऑल. आपण जस्ट एकदा बघूया की हे कोणते हॉर्मोन्स आहेत, त्यांचं फंक्शन काय आहे आणि मेल मध्ये आहे का फिमेल मध्ये. सॉरी, हॉर्मोन्स ऑफ थायरॉइड. तो इट रिलीजेस हॉर्मोन्स दॅट कंट्रोल्स मेटाबॉलिझम, द वे युअर बॉडी युजेस एनर्जी. सर त्याच्यामध्ये पण हायपोथायरॉइडिझम आहे आणि हायपर थायरॉइडिझम आहे. तर थायरॉइड हे ग्लँड जे आहे ते मेटाबॉलिझम कंट्रोल करतं. म्हणून माणूस एकदा किंवा बाई जे काय आहे ते जाडे होतात एकदम किंवा एकदम बारीक होतात. दिस हॉर्मोन इज प्रेझेंट इन बोथ मेल अँड फिमेल. पण युजली हा प्रॉब्लेम बायकांना जरा जास्ती येतो आणि बायकांना जर प्रेग्नन्सीच्या वेळेला आला तर इट बिकम्स अ मेजर इश्यू. मग नेक्स्ट इज इन्सुलिन. इन्सुलिन इट अलाउज द बॉडी टू यूज ग्लुकोज और शुगर फ्रॉम कार्बोहायड्रेट्स इन द फूड फॉर एनर्जी और टू स्टोर ग्लुकोज फॉर फ्युचर यूज. तर इन्सुलिन त्या मानाने फेमस आहे कारण इन्सुलिन इम्बॅलन्स कॉजेस डायबिटीज. त्याच्यामुळे त्या मानाने पीपल आर अवेअर की इन्सुलिन काय आहे कसं आहे. अँड दिस इज प्रेझेंट बोथ इन मेल अँड फिमेल आणि प्रॉब्लेम्स दोघांना पण येतात. अँड इट्स मोर लाईक अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. देअर डायबिटीज इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. मोस्ट ऑफ द हॉर्मोनल इश्यूज आर बिकॉज ऑफ लाईफस्टाईल. काही असू शकतात डीएनए प्रमाणे. आता जसं आम्ही आमचे डीएनए टेस्ट करून घेतलेले आहेत. तर आता तर सायन्स खूप पुढे गेलंय. दे टेक युअर सॅम्पल, दे चेक युअर डीएनए अँड दे टेल यू की डीएनए प्रमाणे तुम्हाला काय प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये पण हे बरंचसं समजतं. मग नेक्स्ट इज एस्ट्रोजन. तर एस्ट्रोजन हा फिमेल सेक्स हॉर्मोन आहे अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिप्रोडक्शन, मेन्सुरेशन अँड मेनोपॉज. हे फिमेलमध्येच आहे. ऍक्च्युली टू सम एक्सटेंट असतं मेनमध्ये. आणि सम टाईप ऑफ फूड कॅन इन्क्रीज एस्ट्रोजन लेवल इन मेन ऑल्सो. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं ना की काही म्हणजे माणसं मोर फेमिनाईन असतात त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये. तर इट इज युजली वेन देअर एस्ट्रोजन लेवल इज हाय, एक पर्टिक्युलर हॉर्मोन हाय असतो. सो ऍक्च्युली काही काही फूड पण इन्फ्लुएन्स करतात. जसं सोया मिल्क आहे किंवा जास्ती प्रमाणात बदाम खाल्ले ना तर एस्ट्रोजन लेवल्स ऍक्च्युली हाय होतात. तर नॉट एव्हरी फूड इज सुटेबल फॉर मेल अँड एव्हरी फूड इज सुटेबल फॉर फिमेल. ऍक्च्युली मेल फिमेल प्रमाणे हॉर्मोन्स प्रमाणे इवन फूड डिफर्स. सो प्रोजेस्टेरॉन इज द नेक्स्ट वन. इट हेल्प्स बॉडी टू प्रिपेअर फॉर कन्सेप्शन, प्रेग्नन्सी अँड रेग्युलेट्स द मंथली सायकल. तर प्रोजेस्टेरॉन वर खाली होतं तसं मंथली सायकल चेंज होतं वुमेनमध्ये. मग प्रोलॅक्टिन रिलीज बाय द पिट्युटरी ग्लँड आफ्टर द चाइल्ड बर्थ फॉर लॅक्टेशन. तर लॅक्टेशनच्या वेळेला हा फक्त सो नेचर हॅज मेड इट लाईक दिस की नेचरला समस्त बॉडीमध्ये हे चेंजेस होत आहेत, आता हे हॉर्मोन आपण रिलीज करायचे. तर तो ग्लँड ते हॉर्मोन रिलीज करतात. आता प्रेग्नन्सीच्या वेळेला आपोआप मेसेज जातो आणि पिट्युटरी ग्लँड ते पर्टिक्युलर हॉर्मोन रिलीज करतं आणि लॅक्टेशन स्टार्ट होतं. हे फिमेलमध्ये हॉर्मोन आहे जास्त. बट टेस्टोस्टेरॉन इज द मेल सेक्स हॉर्मोन. इट इन मेल्स इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह टिश्यूज, टेस्टिस अँड प्रोस्टेट. The testosterone is mainly responsible for male health. Testosterone work khali hota tyachyapramane male health mane issue hota. Ta ata he midlife crisis yeto kiwa andropause yeto tya vela majorly testosterone level khali jata. But
ते खाली गेलं की स्ट्रेस वाढतं, पोट येतं, इच्छा होत नाही, लिबिडो कमी होऊन जातो. हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा फॉगी थिंकिंग होतं, काय करू सुचत नाही. मग एक वेळ अशी येते की असं वाटतं मी आतापर्यंत काय करिअर केलं, मे बी आय शुड चेंज माय करिअर. हे सगळे इश्यूज टेस्टोस्टेरॉनमुळे असू शकतात. ऑफकोर्स लाईफस्टाईल अँड एव्हरीथिंग मॅटर्स, पण हॉर्मोन लेवलवरती टेस्टोस्टेरॉनमुळे हे इश्यू येऊ शकतात. तर युजली असं करतात की टेस्टोस्टेरॉन चेक करून घेतात जर असे काही मेजर प्रॉब्लेम झाले आणि जर तुम्ही मेडिकल हेल्प घ्यायला गेले तर ते टेस्टोस्टेरॉन लेवल चेक करणार. मग कॉर्टिसॉल, कॉर्टिसॉल तर अगेन कॉर्टिसॉल त्या मानाने आपल्याला माहित आहे कारण कॉर्टिसॉल स्ट्रेस हॉर्मोन आहे. कॉर्टिसॉल वाढला की बाकी सगळे इश्यूज वाढायला सुरू होऊन जातात. जसं कॉर्टिसॉलमुळे स्ट्रेस वाढतो, स्ट्रेसमुळे मग हार्टवर प्रेशर येतं, किंवा जसं जसं ज्याची प्रकृती आहे तसं तसं स्ट्रेस वाढला प्रॉब्लेम होतात. एखाद्याला डायबिटीज होतं, एखाद्याला हार्ट डिझीज होतं. डिपेंड्स ऑन द हॉर्मोन, दॅट इज डिपेंड्स ऑन द कॉर्टिसॉल लेवल. मग ॲड्रेनलिन, इट्स मेन रोल इज टू कंट्रोल, अगेन मी चुकीचं लिहिलं आहे, ॲड्रेनलिन आय गेस आपण ते बोलतो ना ॲड्रेनलिन रश आहे, दॅट इज द फील गुड वाला फॅक्टर वाला जे आहे ते. आणि ग्रोथ हॉर्मोन, इट स्टिम्युलेट्स ग्रोथ, सेल रिप्रोडक्शन, सेल रिजनरेशन अँड बूस्ट मेटाबॉलिझम. तर हे ग्रोथ हॉर्मोन्स हे काम करतात. सो ऑल दीज हॉर्मोन्स टुगेदर मेक अ बॉडी हेल्दी. सो तसे त्या मानाने बरेच पॅरामीटर्स आहेत, बट मोर ऑर लेस सगळ्यांचं सोल्युशन इज द सेम. आणि हे जे चार आहेत, हे इनफॅक्ट हे चार जर आपण लक्ष दिलं आणि हे चार जर हॉर्मोन्स व्यवस्थित असले तर बरेचसे आधीचे हॉर्मोन्स जे आहेत ते रेग्युलेट व्हायला सुरू होते. त्याच्यामध्ये आहे डोपामाइन, इट इज अ फिलिंग यू गेट वेन यू अचीव समथिंग इन लाईफ. तर स्मॉल स्मॉल हे जे बोलतात ना गोल सेटिंगमध्ये की छोटे छोटे गोल ठेवा अँड नंतर यू अचीव स्मॉल स्मॉल गोल्स अँड देन यू गेट द फिलिंग की अजून मी करतो अजून मी करतो. दॅट होल थिंग इज बिकॉज ऑफ डोपामाइन. इट इज अ फिलिंग यू गेट वेन यू अचीव समथिंग इन लाईफ. दरवेळेला छोटे 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 काय 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 गेलं की डोपामाइन वाढत जातं, यू स्टार्ट फिलिंग नाईस. सेरोटोनिन इज अगेन अ फील गुड हॉर्मोन. कोणाला मदत केली, कोणाला काही हेल्प केलं, काही चांगलं केलं तर असं सेरोटोनिन रिलीज होतं. मग नेक्स्ट इज ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन अदरवाइज नोन एज अ लव हॉर्मोन इज रिलीज बाय द पिट्युटरी ग्लँड अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर ह्युमन बिहेवियर्स असोसिएटेड विथ रिलेशनशिप्स अँड बॉन्डिंग्स. तर ऑक्सिटोसिनमुळे जे आपण रिलेशनशिप्समध्ये असतो, जे आपलं प्रेम असतं, दॅट अँड ऑल इज बिकॉज ऑफ ऑक्सिटोसिन. आता जेव्हा प्रेग्नन्सी होते तेव्हा बाईमध्ये ऑक्सिटोसिन नॅचरली रिलीज होतो, त्याच्यामुळे तिला आपोआपच प्रेम निर्माण होतं, आपोआपच सगळं होतं. ॲटलीस्ट इन्स्टिंक्टिव्हली जर ट्रेंड असेल बाई तर नथिंग लाईक इट, इवन इन्स्टिंक्टिव्हली ती मुलाची काळजी घेते आणि मुलावर प्रेम करते अँड इन एकूणच स्वभावच प्रेमळ बनतो. जसं प्रेग्नंट बाई कोणाला ओरडू नाही शकणार, कोणाला मारू नाही शकणार, देर आर ऑलमोस्ट नो हार्डली एनी क्राईम्स रेकॉर्डेड विच हॅव बीन डन बाय प्रेग्नंट लेडीज. क्राईम अँड ऑल इज नॉट पॉसिबल फॉर हर. तो असं ऑक्सिटोसिन जेव्हा रिलीज होतं, दॅट इज कॉल्ड द लव हॉर्मोन, तर एक जनरलच स्वभाव प्रेमळ होतो आणि वाटतं पण सगळं छान आणि प्रेमळ. नेक्स्ट इज एंडॉर्फिन. एंडॉर्फिन हेल्प यू फील फोकस्ड, प्लेजर, लेस पेन, युफोरिया, ब्लिस अँड ओव्हरऑल बेटर मूड. एंडॉर्फिन्स रिलीज होतात जेव्हा आपण एक्सरसाइज करतो आणि जेव्हा थोडी रिगरस एक्सरसाइज पण करतो तेव्हा. त्याच्यानंतर जो फील गुड फॅक्टर येतो, ते जे एक रश असतो, दॅट इज बिकॉज ऑफ दी एंडॉर्फिन. तर हे चार हॉर्मोन्स असे आहेत की ज्याच्याने भरपूर सारे प्रॉब्लेम्स असेही सॉल्व्ह होतात. फॉर एक्झाम्पल ऑक्सिटोसिन हा जो लव हॉर्मोन आहे ना,
आता जसं प्रेम वाढलं, प्रेमाचे हे वाढलं ना, तर असंच मन शांत होत. तर मन शांत झालं ना तर मन इकडे तिकडे भटकणार नाही, बिंज ईटिंग होणार नाही, किंवा आपण बाहेर जास्ती खाणार नाही, काही पण जंक खावंसं वाटणार नाही, एनर्जी लो वाटणार नाही. त्याच्यामुळे जस्ट अबाउट हे चार जर आपण हॉर्मोन्सची काळजी घेतली तर प्रॉबेबली आपलं सगळंच सेट व्हायला सुरू होत. सो इन्स्टेड ऑफ फायटिंग वन हॉर्मोन, हे चार हॉर्मोन्स कडे लक्ष दिलं तर आपल्याला इफेक्ट आणि रिझल्ट त्या मनाने लवकर दिसेल. आता हे एकूण हॉर्मोन्सचं सोल्युशन म्हणजे रिड्यूस और एलिमिनेट शुगर अँड अदर फूड सेन्सिटिव्हिटीज. शुगर तर आयुर्वेदामध्ये सांगितलंच आहे की व्हाईट पॉइजन आहे. तर शुगर तर वी कॅन टोटली एलिमिनेट व्हॉट एव्हर इज द केस, व्हॉट एव्हर इज द एज. जसं आता आमच्या घरी आम्ही शुगर तर सगळं काढूनच टाकलं आहे, आम्ही रेअरली यूज करतो, सगळं काही जॅगरी बेस्ड आहे. आणि अदर फूड सेन्सिटिव्हिटीज, जसं आय वॉज टॉकिंग अबाउट, जर आपला DNA समजा चेक केला तर आपल्याला समजतं की आपल्याला कोणत्या फूड सेन्सिटिव्हिटीज आहेत. जसं ग्लूटेन इंटॉलरन्स आहे का लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, ऑल दिस वी कॅन चेक. जरी नाही चेक केला ना तरी एक एक्सपेरिमेंट म्हणून वी कॅन ऑलवेज डू समथिंग लाईक दिस, यु नो. एक 8 दिवस समजा मी काहीच ग्लूटेनचे पदार्थ खाणार नाही, किंवा 8 दिवस मी काहीच दुधाचे पदार्थ खाणार नाही, 8 दिवस 15 दिवस. इफ वी डू दॅट अँड वी विल सी द रिझल्ट. आणि त्याच्यानेच बरेचसे हॉर्मोन्स पण रेग्युलेट होतात. मग नंतर स्ट्रेस लेवल. स्ट्रेस लेवल तर स्ट्रेस इज ऍक्च्युली वन ऑफ द मेजर बिगेस्ट सायलेंट किलर. म्हणजे बिहाइंड द सीन्स असतं पण स्ट्रेस इज द बिगेस्ट किलर. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स जे होतात ते मेजरली स्ट्रेसमुळेच होतात. असं नाही तर तसं प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं, पण सुरू मात्र स्ट्रेस लेवलनी होतं. पॅकेज्ड फूड्स, पॅकेज्ड फूड्स ऑब्व्हियसली आपल्याला माहित आहे कारण त्याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह आणि खूप सारं हे असतं, खूप काय 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 मिक्स केलेलं असतं, कलर असतात. त्याच्यामुळे हे पॅकेज फूड्स डायरेक्टली गो अँड चेंज आर हिट अवर हॉर्मोनल बॅलन्स. त्याच्यामुळे जितकं जंक फूड आणि पॅकेज फूड जास्ती खाणार हॉर्मोनचा बॅलन्स डिस्टॉर्ट होतो. ऑब्विसली हॉर्मोन बॅलन्स डिस्टॉर्ट झालं तर सगळे इश्यूज येतात, मग लाईफ तेवढं इफेक्टिव्ह राहत नाही. न्यूट्रिशन, स्लीप अँड एक्सरसाइज ऑब्व्हियस आहे आणि एकदम कॉमन आहे कारण फूड डायरेक्टली अफेक्ट्स युअर बॉडी. फूड इज ओनली कन्वर्टेड इन टू बॉडी पार्ट्स, एनर्जी, एव्हरीथिंग. द न्यूट्रिशन हॅज टू बी गुड, स्लीप हॅज टू बी गुड. छान झोपमध्ये छान बॉडीचं रिपेअरिंग होतं. आणि एक्सरसाइज, एक्सरसाइज अकॉर्डिंग टू युअर प्रकृती. सगळ्यांनी सगळेच एक्सरसाइज केले पाहिजे असं नाही, ज्याच्या त्याच्या बॉडीप्रमाणे ज्यानी त्यांनी ते ती एक्सरसाइज करायची. मग नेक्स्ट इज सप्लिमेंट्स. तर आता होतं असं की आपल्याला सकस आहार आणि सगळ्या प्रकारचा आहार मिळतोच असा नाही ऑल द टाइम. त्याच्यामुळे कधी कधी सप्लिमेंट्स घ्यायला हरकत नाही. त्यात पण आयुर्वेदिक सप्लिमेंट्स असले तर बेटर. ऍटलीस्ट दे आर हर्बल, देन इट इज गुड. केमिकल वाले सप्लिमेंट्स आर नॉट सो मच रेकमेंडेड कारण त्याचं उद्या, आज नाही तर उद्या काहीतरी दुसरा इफेक्ट होतो, साईड इफेक्ट होतो. त्याच्यामुळे आय गेस काही लोकांचं मत असतं की सप्लिमेंट्स नाही घ्यायचे, बट माझ्या पर्सनल मते की सप्लिमेंट्स घ्यायला काहीच हरकत नाही. कधी कधी थोडंसं बाहेरची हेल्प इज रिक्वायर्ड. स्पेशली आता समजा टेस्टोस्टेरॉन लेवल इश्यूज आहे तर झिंक आणि हे ते सगळं बाहेरून घ्यायला काहीही हरकत नाही. आणि देर आर हर्बल प्रोडक्ट्स, आपले इंडिजिनियस प्रोडक्ट्सच आहेत जे हर्बल आहेत, ज्याच्यामध्ये केमिकल काहीच नाही बेसिकली. नेक्स्ट इज ऑब्विसली मी साऊंड थेरपिस्ट आहे तर आमच्याकडे त्याच्यामध्ये साऊंड व्हायब्रेशन सोल्युशन्स पण आहेत. आता तुम्हाला हे जे मागे दिसत आहेत these are pipes of a particular frequency. तसेच हॉर्मोन्स बॅलन्स करण्याचे पण फ्रिक्वेन्सीज आहेत.
जसं 537 हर्ट्स इज फॉर हॉर्मोनल बॅलन्स आणि 760 हर्ट्स इज फॉर टेस्टोस्टेरॉन इम्प्रूव्हमेंट आणि 117.3 हर्ट्स इज फॉर हेल्दी पॅनक्रियास. तर असे फ्रिक्वेन्सीज हॉर्मोन्समध्ये पण हॉर्मोनल बॅलन्ससाठी पण आहेत. हे आहेत ते फ्रिक्वेन्सीज. हे जे फोटोमध्ये दाखवलंय की तो एक टिपिकल पाईप आहे आणि त्या हातामध्ये मॅलेट आहे. ते मॅलेटनी पाईप मध्ये वाजवायचं आणि मग ते पर्टिक्युलर व्हायब्रेशन येतात ऑफ अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. तर 537 हर्ट्स इज फॉर हॉर्मोनल बॅलन्स, 760 हर्ट्स इज फॉर टेस्टोस्टेरॉन. तर 760 हर्ट्स अदरवाईज इन्क्रीजिंग टेस्टोस्टेरॉन लेवल इज अ लिटल डिफिकल्ट. आहेत तसे आपल्या मार्केटमध्ये तर भरपूर प्रॉडक्ट्स आहेत अँड जर प्रॉपर रिसर्च केला तर चांगले प्रॉडक्ट्स मिळतील. आहेत आहेत पण टेस्टोस्टेरॉन लेवल जर कमी असेल तर बेसिकली बाकीचे हातपाय मारले. समजा टेस्टोस्टेरॉन लो आहे आणि आपण बाकीचे सगळे त्याच्यामध्ये बदल घडले, आपण थोडं लाईफस्टाईल चेंज केला, न्यूट्रिशन चेंज केला, पाहिजे तेवढा रिझल्ट मे बी दिसणार नाही कारण द इश्यू इज लाईंग ॲट द टेस्टोस्टेरॉन लेवल. मग ते वाढवलं तर असं सुद्धा हे वाढतं, जनरल झेस्ट फॉर लाईफ वाढते, मग नंतर बिंज ईटिंग कमी होतं, इनफॅक्ट मेनी केसेसमध्ये बारीक व्हायला होतं, कधी कधी पोट आलेलं असतं ना तर ते पण कमी होतं. तर असं बऱ्याच काय काय होतं, काहींना ऍक्च्युली मेमरी इश्यूज, फॉगी थिंकिंग, हे सगळे पण खूप सारे इश्यूज टेस्टोस्टेरॉन लेवल जर वाढलं तर सॉल्व्ह होतात. आणि मग डायबिटीज, डायबिटीज तर मेजर इश्यू आहे आपल्याकडे. तर डायबिटीज मी इन हे होतं 117.3 हर्ट्सनी इन्सुलिन रेग्युलेशन होतं आणि मग डायबिटीज सॉल्व्ह व्हायला हेल्प होते. बाकी अजून पण बरेच सोल्युशन आहे. इफ यू सी आपला गट इज ऑल्सो वन एरिया वेअर वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट. आपलं जर गट आहे म्हणजे आपलं बेसिकली गट इज अवर स्मॉल इंटेस्टाईन आणि गट ब्रेनला सेकंड ब्रेन बोलतात आणि गट पासून आपल्या ब्रेन पर्यंत देर इज वन वेगस नर्व विच पासेस आणि विच पासेस द इन्फॉर्मेशन टू द ब्रेन. त्याच्यामुळे आपण ऍक्च्युली असंही संशोधन झालंय की आपले मेजर डिसिजन ब्रेन पेक्षा गटनीच होतात आणि गट जेवढं क्लीन दॅट्स वाय आयुर्वेदा म्हणा किंवा पंचकर्मा म्हणा एम्फसाइजेस व्हेरी हेविली ऑन की पोट साफ आहे की नाही. जर गट साफ असेल तर आपले गट बॅक्टेरिया, गट मध्ये पण ऍक्च्युली हजारो करोडो बॅक्टेरिया आहेत, मिलियन ऑफ बॅक्टेरियाज गट मध्ये आहेत, चांगले आणि वाईट वाले. तर हे जे चांगले वाले बॅक्टेरिया आहेत दे आर द वन हू गव्हर्न द होल गट क्लायमेट. आणि जर गट छान असेल तर ऑब्विसली आपले गटची डिसिजन वाढतात. आपण बोलतो ना जोर आहे का तुझ्यामध्ये, तर ऍक्च्युली वी से इन दॅट वे ओनली. कोर म्हणतात जे फिजिओथेरपी वाले लोक आहेत ना, ते पोट आणि पोटाच्या आजूबाजूच्या एरियाला कोर एरिया म्हणतात. जर हा कोर एरिया जर चुस्त असेल, गट जर क्लीन असेल, तर अनदर वे ऑफ कंट्रोलिंग हॉर्मोन्स किंवा कारण गट मधून बरेच हॉर्मोन्सचं काम होतं, तर गट पण चांगला असला तर हॉर्मोन्सचं बॅलन्स चांगला राहतो आणि आवर डिसिजन आर इफेक्टिव्ह आणि आपले डिसिजन धाडसी होतात जर गट ब्रेन असेल तर. इनफॅक्ट बोलण्या चालण्याच्या लँग्वेजमध्ये पण आपण कितीदा म्हणतो की बघ त्याला किती गट्स आहेत, बघ किती गट्सी डिसिजन घेतलं. आणि एक्स्ट्रीम सिच्युएशन इवन वी टेक गट्सी डिसिजन, आपण एरवी न केलेल्या गोष्टी पण आपण करतो. अगेन गटचंच काम आहे. सो गट ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. जर ते क्लीन असलं, ते क्लिअर असलं तर हॉर्मोन बॅलन्स बिकम्स मच मच मोर इझी. आणि गट क्लीन असलं ना तर बाकीचे लाईफस्टाईल वरती पण कंट्रोल आणणं बिकम्स इझियर.
So that is also one way in which we can control our hormonal balance. तर अशा प्रकारे हॉर्मोन्स वर्क्स ऍट ऑल लेवल्स. द हॉर्मोन गवर्न्स युअर डायजेशन, गवर्न्स युअर स्ट्रेस लेवल्स, गवर्न्स युअर प्रेग्नन्सी, गवर्न्स युअर रिप्रोडक्शन, गवर्न्स युअर मेनोपॉज एंड्रोपॉज. ऑल दीज थिंग्स आर गवर्न बाय हॉर्मोन्स. आणि हे जर आपण आपल्या मुलांच्या मध्ये लवकर पाहिलं, तर इन मेनी केसेस आपल्याला कसं, आपण जरा मोठे झालोय आता, आपण आपल्या मुलांच्या बाबतीत जर आपण ही काळजी घेतली आणि जर त्यांचं हॉर्मोन बॅलन्स व्यवस्थित ठेवलं, तर आपले भरपूर सारे पुढचे एफर्ट्स वाचतात. मग ताणतणाव कमी होतात, समजत नाही मुलांना असं वाटतं, किंवा वी डोंट अंडरस्टँड अवर मदर्स हु आर पासिंग थ्रू मेनोपॉज, अवर फादर्स हु आर पासिंग थ्रू अँड्रोपॉज. हे सगळे जे इश्यूज आहेत ते भरपूर सारे सॉल्व्ह होतात वन्स वी गेट अन आयडिया हॉर्मोन्स काय आहेत, कसे आहेत आणि कसे आपले लाईफमध्ये अपडाऊन करतात. आणि बायकांना ऑब्व्हियसली इट अफेक्ट्स मोर, कारण इट डायरेक्टली रिलेटेड टू मूड स्विंग्स. तर जनरली आता छान वाटतं, नेक्स्ट थोड्या वेळाने थोडं छान नाही वाटत. तर हे हॉर्मोनल बॅलन्स हॉर्मोन्सच्या मुळे होत. तर हे मागे पाईप्स आहेत. I'll just give you an example. I think माझ्याकडे नेटचा प्रॉब्लेम येतो. आय गेस पार्टिसिपंट्स प्रीती यांच्याकडे काही इंटरनेटचा इश्यू आहे. शी विल रिजॉईन इन 2 मिनिट्स. जस्ट होल्ड ऑन. ओके, आय विल चेक विथ हर. ओके, सो कॅन वी मूव टू क्वेश्चन्स देन? हा, क्वेश्चन आन्सर्स आय विल ट्राय. तशी ना मी मेडिकल डॉक्टर नाहीये अँड इट्स नॉट लाईक मला हे एवढं माहित आहे, पण मी जेवढं काउन्सिलिंग केलं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं मी स्टडी केलंय त्याच्याप्रमाणे आय ट्राय टू आन्सर. ग्रेट ग्रेट, नो वरीज. सो फर्स्ट ऑफ ऑल सेशन छान होतं, मस्त छान नवीन माहिती मिळाली काही रिगार्डिंग हॉर्मोन्स. येस, आय पर्सनली न्यू फ्यू ऑफ देम, बट एवढे डिटेल्डमध्ये लाईक यू टोल्ड अराउंड 10 to 15 डिफरंट टाईप्स ऑफ हॉर्मोन्स. सो दिस इज रिअली नाईस इन्फॉर्मेशन. ओके क्विकली, सो कोणाला काही क्वेश्चन्स आहे बिफोर शी ड्रॉप्स इन अगेन? सो लेट मी चेक. ओके, एक इथे एक क्वेश्चन होता, हाऊ टू अचीव हॉर्मोनल बॅलन्स ड्युरिंग मेनोपॉज पिरियड. मेनोपॉज पिरियडच्या वेळेला तर हे जे मी सांगितलं ना, तर वी कांट अंडर एस्टिमेट द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन, स्लीप आणि एक्सरसाइज. खूप सारे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये सॉल्व्ह होऊन जातात. एकतर मेनोपॉज, आणि कसं आहे ना, एव्हरीबडी एल्सेस जर्नी विल बी अ गायडन्स फॉर यू, पण तुमची स्वतःची जी मेनोपॉजची जर्नी असेल ना ती एकदम युनिक असेल. त्याच्यामुळे द बेस्ट वे इज बाकी सगळं एन्व्हायरमेंट छान ठेवायचं. वी ऑल्सो शुड ॲप्रिशिएट आवर बॉडी, की आपली बॉडी सुद्धा चेंजेसमधून जाते. काही काही बायकांचं कसं होऊन जाताना, शी हे माझ्यासोबतच का होत आहे, मलाच असा का त्रास होतो आहे. मुलींना पण प्युबर्टीच्या वेळेला असं वाटतं,
त्याच्यामुळे हे सगळ्या ह्याच्यातून पण बाहेर निघायचं. तर देर इज न्यूट्रिशन, स्लीप, एक्सरसाइज अँड मेंटल वर्क ऑल्सो. आणि थोडस आय गेस ओपन अप होऊन आपल्या फॅमिली मेंबर्सला आपण कॉन्फिडन्स मध्ये घ्यायचं. आता माझी आई होती ना, थोडे दिवस तर नुसती लोळून होती, नुसती झोपून होती. देन इट बिकम्स अँड बाकीचे फॅमिली मेंबर्स इन डिपेंड्स ऑन देअर मॅच्युरिटी लेवल. मग सांगत नाही आणि बायका सहसा असं बोलत नाही, ओपन अप होत नाही, घरातल्या लोकांना पण काही समजू देत नाही. तर आय गेस बायकांनी पण थोडस ओपन व्हायला पाहिजे की असं असं चालू आहे, आणि आणि घरातल्या बाकीच्या मेंबर्सनी पण कॉपरेट केलं पाहिजे. सो इट इज एन्व्हायरमेंट ऑल्सो शुड बी लाईक दॅट. आणि जसं सांगितलं ना, थोडस सप्लिमेंट्स घ्यायची वेळ आली किंवा थोडस फूड मध्ये चेंजेस करायची वेळ आली, जसं गरज पडली तशी ते चेंज करायला काहीच हरकत नाही. आणि मेनोपॉज पण कसं आहे ना, कोणाला थोडे दिवस त्रास होतो, कोणाला दोन चार वर्ष पण त्रास होतो. तर त्याच्याप्रमाणे द बेस्ट थिंग इज यू प्रिपेअर युअर बॉडी. हाऊ यू प्रिपेअर युअर बॉडी फॉर प्रेग्नन्सी, प्रिपेअर युअर बॉडी फॉर मेनोपॉज ऑल्सो. जसं माझ्या वेळेला, प्रेग्नन्सीच्या वेळेला, वी हॅड रिअली प्रिपेअर्ड. मी पंचकर्मा केलं होतं आणि बालाजी तांबेंचं पुस्तकाप्रमाणे भरपूर जेवढं जमेल तेवढं फॉलो केलं होतं. तर इट इज अ लॉट ऑफ वर्क. एक बॉडीच फक्त ठिकाणावर ठेवणं इज ऑल्सो लॉट ऑफ वर्क. ग्रेट, करेक्ट. एन्झायटीसाठी व्हॉट सप्लिमेंट्स यू सजेस्ट, एनी आयडिया? एन्झायटी साठी तर ऍक्च्युली इट इज स्ट्रेस रिलेटेड. तर आहेत ऍक्च्युली एन्झायटीचे पण सप्लिमेंट्स आहेत माझ्याकडे, रेडिली नाव अवेलेबल नाही आहे, बट येस हर्बल सप्लिमेंट्स अवेलेबल आहे. एक आहे कंपनी सेफ लाईफ म्हणून कंपनी आहे, त्यांचे प्रॉडक्ट्स आय हॅव ट्राईड, त्यांच्याकडे आहेत एन्झायटीचे अँड ऑल सप्लिमेंट्स. अँड दे आर ऑल हर्बल आणि फूड सप्लिमेंट्स. आणि बाकी यू एन्झायटीसाठी तर स्ट्रेस लेवल मेंटेन करायला पाहिजे, स्ट्रेस लेवल कंट्रोल करायला पाहिजे. आणि एक एन्झायटी कसं आहे ना, एक भीती येते, टेन्शन येते की पुढे काय होईल. तर एक अंडरस्टँडिंग लेवल पण वाढवली ना, तर त्याच्याने पण फरक पडतो. एक मेंटल लेवलमध्ये एन्झायटीचा रूट कॉज फाइंड आउट करायचा आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यावर काम केलं, त्याच्याने पण खूप फरक पडेल. ओके, ग्रेट, थँक्यू. अजून एक प्रश्न आहे, कॅन हायपोथायरॉइडिझम बी क्युअर्ड विथ साऊंड थेरपी? कॅन यू सजेस्ट सम आयुर्वेदिक सप्लिमेंट्स? आयुर्वेदिक सप्लिमेंट्स आय एम नॉट सो शुअर थायरॉइड साठी कोणते आहेत, पण साऊंड थेरपीमध्ये 763 हर्ट्स आहे, इफ आय एम नॉट रॉंग. 763 हर्ट्स आहे ज्याच्याने थायरॉइड कंट्रोल होतं. आणि वी हॅव गिव्हन इट टू लॉट ऑफ पीपल, त्यांना फरक पडला आहे. म्हणजे अगेन आय वुड से की असं नाही की नुसतीच तुम्ही साऊंड व्हायब्रेशन्स घेतलं, पण त्याच्यासोबत थोडेसे लाईफस्टाईल चेंजेस अँड ऑल करायचे. पण मेजरली 80% इफेक्ट साऊंडने होतो आणि थायरॉइड कंट्रोलमध्ये येतं. हायपो असो हायपर असो 763 हर्ट्स, कारण थायरॉइडचं हेल्दी फ्रिक्वेन्सी इज 763 हर्ट्स. त्याची फ्रिक्वेन्सी घेतली तर हायपो असो हायपर असो ते कंट्रोल होतं. There's a way, asa pipe yeto, and there's a methodology, there's a way of taking that vibrations, which is easy. And sakali 5-10 minutes, sandhyakali 5-10 minutes, asa ghyaycha. And ma ekda cha thyroid theek zala, then you need not take it. Okay, great, thank you. Is there any specific kind of food which you can suggest to increase estrogen hormone? आहेत ऍक्च्युली तसे फूड आहेत, बट आय डोंट रिमेंबर इट ॲट द टॉप ऑफ माय माइंड. बट एक आहे, आय डोंट नो इज सोया मिल्क अँड बदाम अँड ऑल. आय जस्ट डबल चेक, पण सोया मिल्क बदाम अँड ऑलनी फरक पडतो. आणि हेच जर माणसांनी जास्त घेतलं ना, देन दे बी यू चेक. ओके, जर माणसांनी किंवा मुलांनी जास्त घेतलं तर मग ते त्यांची एस्ट्रोजन लेवल वाढते, फेमिनाईन क्वालिटीज त्यांचे वाढतात. तर वी डोंट वॉन्ट दॅट. म्हणजे लिटरली जर जास्त घेतलं ना तर माणसांना पण ब्रेस्ट सारखं यायला लागतं,
अँड ॲक्च्युली असे मेडिकल रेकॉर्ड्स आहेत की पीपल हॅव डन दोज काइंड ऑफ ऑपरेशन ऑल्सो. तर एस्ट्रोजन लेवल इन्क्रीज करण्याचे तर बरेच फूड्स आहेत. ओके नाईस, थँक्यू. एक क्वेश्चन आहे सप्लिमेंट्सबद्दल, सप्लिमेंट्स लाईक झिंक सप्लिमेंट कॅन वी हॅव इन्स्टेड ऑफ फ्रूट्स ऑर व्हेजिटेबल्स ऑर इन जनरल एनी फ्रूट्स ऑर व्हेजिटेबल्स इज रिलेटेड टू हॉर्मोन? फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स तसे तर सगळेच चांगले आहेत, वेन दे आर फ्रेश अँड गुड सगळेच चांगले आहेत. पण होतं काय की आता तुमचा फॉर एक्झाम्पल मोर ऑर लेस लोक जर व्हेजिटेरियन असले ना तर त्यांना B12 मिळत नाही, किंवा खूप सारे फूडचे हॅबिट्स जर असे असले. अँड फूडचे हॅबिट्स कसे असतात ना, आपण लहानपणापासून जमा केलेले असतात तर असे इझिली चेंज होत पण नाही अशा वेळेला. आणि देर आर डिफरंट टाइम इन लाईफ वेअर वी नीड दीज थिंग्स. आता समजा एखाद्याचं ऍक्टिव्ह लाईफ आहे पण एनर्जी कमी पडते, देन प्रॉबेबली झिंक इज अन इश्यू, मग झिंक सप्लिमेंट घ्यायचं. आय वुड सजेस्ट की अशा वेळेला एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला प्रॉपरली कन्सल्ट करायचं. नाहीतर मी एक सेफ लाईफ म्हणून कंपनी सांगितली आहे, त्यांच्याकडे जे प्रॉडक्ट्स मला दिसले आतापर्यंत दे आर ऑल हर्बल अँड दे आर ऑल गुड इनोसेंट प्रॉडक्ट्स आहेत सगळे. ओके थँक्यू. एक अजून प्रश्न आहे, फॉर लेडीज कॅन यू सजेस्ट सम बेसिक सप्लिमेंट्स अँड आर विटॅमिन सी अँड ई सप्लिमेंट्स गुड? सप्लिमेंट्स या विटॅमिन सी ई अँड ऑल आर गुड. विटॅमिन डी सारखी गोष्ट इज सनलाईट कडूनच येते, दॅट इज डिफिकल्ट थ्रू एनी सप्लिमेंट. बट मोस्ट ऑफ दी अदर अदर सप्लिमेंट्स फूड बेस्ड असले हर्बल असले तर दे आर गुड. बायकांना शक्यतो कॅल्शियमचे इश्यूज येतात, इन सम केसेस इवन झिंक अँड ऑलचे पण इश्यूज येतात. जिथे बायकांची डिझायर कमी असते तिथे हे असे सप्लिमेंट्स कामा येतात. मग मेजरली कॅल्शियम, B12, झिंक हे सगळेच सप्लिमेंट्स मोर ऑर लेस सगळ्यांना हेच इश्यू असतात. ते कसं आहे ना, आपलं 80-20 प्रिन्सिपल इथे पण लागू होतं. यु नो मेजर प्रॉब्लेम्स हे दोन चार गोष्टींमुळेच येतात, बाकी खूप सारं ठिकाणावर असतं. सो हेच मेजर काही काही असतात जे आपल्याला पाहिजे. ओके नाईस थँक्यू. एक प्रश्न आहे इथे, कॅन यू सजेस्ट सम म्युझिक विथ चिल्ड्रन ऑफ टीन एज अँड ट्वीन एज ॲट होम? मला वाटतं लहान लहान मुलं असते मे बी. तर म्युझिक जसं म्युझिक थेरपी इज डिफरंट आणि साऊंड इज डिफरंट, पण म्युझिक तर मी एनी डे सांगेन की गो फॉर क्लासिकल म्युझिक. आणि बेस्ट इज काहीतरी इन्स्ट्रुमेंट शिकायचं. एखादं इन्स्ट्रुमेंट जेव्हा आपण शिकतो ना तेव्हा आपलं लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन, इन्स्ट्रुमेंट किंवा कला, आय मीन डान्स आहे किंवा पेंटिंग आहे, एनी कला फॉर दॅट मॅटर, बट त्यातल्या त्यात इन्स्ट्रुमेंट व्हेन इट कम्स टू म्युझिक, तर फिजिकली शिकलेलं चांगलं रादर दॅन जस्ट लिसनिंग. रागाज अँड ऑल क्लासिकल सुद्धा ऐकू शकता, दॅट इज ऑलवेज गुड, पण इन्स्ट्रुमेंट शिकलेलं चांगलं एक फिजिकल इन्स्ट्रुमेंट. मग त्याच्याने कसं लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन बॅलन्सिंग पण होतं, एक हॉबी पण निर्माण होते, त्याचे तर असेही भरपूर फायदे आहेत. जसं स्वतः क्लासिकल डान्स शिकते, आय लर्न कथक, तर असं काहीतरी एक्स्ट्रा म्युझिक असलं म्युझिकमध्ये असलं तर एक इन्स्ट्रुमेंट शिकवायचं, दॅट इज द बेस्ट थिंग. ओके ग्रेट थँक्यू, दॅट वॉज अ वंडरफुल आन्सर. ओके सो आय गेस लॉट ऑफ क्वेश्चन्स हॅव बीन आन्सर्ड. अजून कोणाला काही क्वेरीज असतील तर मे बी दे माइट गेट इन टच विथ यू. सो आय थिंक बेस्ट इज माझ्याशी बोलले, देन आय विल बी एबल टू टेल यू बेटर, कारण तसे बरेच प्रॉडक्ट्स आहेत आणि बरंच काय काय आहे, आणि इट ऑल डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन की कोणाला काय आणि किती घेतलं पाहिजे. करेक्ट, येस येस. सो आय गेस येस, थँक्यू प्रीती, बरीच चांगली माहिती आज दिली इथे आणि एक वेगळा विषय होता, लिटल बिट सिरियस टॉपिक, बट येस एव्हरीवन शुड बी अवेअर ऑफ दॅट. अँड मला वाटतं पार्टिसिपंट्सलाही बरीच नवीन माहिती मिळाली आहे यातनं रिगार्डिंग हॉर्मोन्स अँड ऑल.
सो आय गेस अजून रिसर्च करतील पार्टिसिपेंट्स अँड दे माइट अराइज विथ सम मोर क्वेश्चन्स इन फ्यूचर. सो माझा नंबर आय गेस शेअर्ड आहे, यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी ऑन व्हॉट्सअप ऑल्सो. करेक्ट करेक्ट येस. सो आय गेस अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आजचं सेशन आपण इथेच क्लोज करूया. अजून कोणाला काही प्रश्न असले तर यू कॅन कॉन्टॅक्ट प्रीती. ओके सो प्रीती थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. इन नेक्स्ट सेशन. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग इन. बाय बाय. गुड नाईट. बाय. थँक्यू. बाय.